नमस्कार टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत कालच अमेरिकेमध्ये ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याची बातमी मी आपल्याला दिली होती त्याच्यानंतर ट्रम्पच्या रिपब्लिकन पक्षाने अमेरिकेचं वरिष्ठ सभागृह जे आहे सेनेट तेसुद्धा ताब्यात घेतलं होतं एक छोटीशी माहिती सेनेट हा शब्द लॅटिनमधून आलेला आहे आणि ज्या शब्दावरनं तो आला त्याच शब्दावरनं सिनियर हा शब्द आलेला आहे म्हणून सेनेट म्हणजे सिनियर म्हणजे वरिष्ठ सभागृह हे लक्षात ठेवायला सोपं जातं तसंच त्यांचं जे दुसरं सभागृह आहे ज्याला हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्स म्हणतात म्हणजे त्याला यू एस काँग्रेस म्हणतात तिथेसुद्धा लवकरच रिपब्लिकनांचं मताधिक्य येईल अशी खा खात्रीलायक बातमी आहे कारण आता फक्त त्यांना मताधिक्याकरता सातच सीट हव्या आहेत आणि अजून जवळजवळ तीस की पस्तीस सीटचा रिझल्ट येणं बाकी आहे याचा अर्थ असा आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार ट्रिपल इंजिन सरकार होणार आहे पण अमेरिकेच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये काही काही ज्या गुमती आहेत त्याच्यामधली एक गंमत म्हणजे सेनेट किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह स्वतंत्रपणे कुठल्याही विधेयक संमत करू शकतात त्यामुळे अध्यक्षाला काम करताना या दोघांना आपल्याबरोबर घेतलेलं नेहमी बरं असतं आता हे तिन्ही जर एका बाजूला आलेले असले अमेरिकेच्या परिभाषेत तिन्हीला जर लाल रंग मिळाला असला कारण रिपब्लिकनांचा रंग लाल आहे आणि डेमोक्रेटिक लोकांचा रंग निळा आहे तर ट्रम्प यांना जे जे बदल करायचे ते बदल करणं त्यांना सुकर जाईल अर्थात असं जरी असलं तरी प्रत्येक देशामध्ये एक नोकरशाही नावाचा प्रकार असतो आणि नोकरशाहीचे स्वतःचे काही अजेंडा असतात शिवाय प्रत्येक देशामध्ये दे बिग बिझनेस ज्याला म्हणतात म्हणजे जे, जे व्यावसायिक असतात ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांची एक लॉबी असते त्यांचे स्वतःचे काही अजेंडा असतात अमेरिकेत तर गेल्या वेळेला मी सांगितलं होतं तसं सा। डीप स्टेट नावाचा एक प्रकार असतो म्हणजे बेसिकली शस्त्रास्त्र निर्माण करणारे आयुध निर्माते जे कारखानदार आहेत त्यांची एक लॉबी असते ट्रम्पने त्यांना विरोध केला होता त्यामुळे हे सगळे शक्य तितक्या प्रयत्नांनी अध्यक्षावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात दुसरा दबाव आणणारा गट असतो तो म्हणजे आता हे हारलेले डेमोक्रॅट्स आहेत ना आपल्या इथले जसे लोक विरोधी पक्ष हारल्यानंतर सुद्धा रस्त्यावर उतरून दंगे करायला उद्युक्त होतात तो प्रकार अमेरिकेत सुद्धा काही नौखाने नाही तो तोही आता तिथे सुरू झालाय काल ट्रम्प निवडून आले आणि ताबडतोब आज शिकागोमध्ये हे जे इल्लीगल इमिग्रंट्स म्हणजे बेकायदेशीर घुसखोर जे घुसलेले आहेत त्या सगळ्यांनी एक मोर्चा काढला की आम्ही अजिबात परत जाणार नाही तुम्हाला आठवतं का सी ए च्या वेळेला कागज नाही बताएंगे नावाची एक गँग जन्माला आली होती ती जन्माला घातली त्या लोकांमध्ये केजरीवाल नावाचा मनुष्य होता त्याच्याही नावाची सुरुवात क आहे आणि शेवट ल आहे तशाच आपल्या कमला हॅरिस आहेत कमला हॅरिसचं काय झालं आपण पाहिलेलं आहे केजरीवालांचं काय होणार त्याची ही चुणूकच समजायला हरकत नाही पण मुद्दा असा आहे की पूर्णपणे मतदान प्रक्रियेतनं निवडून आलेल्या माणसांना सुद्धा विरोध करण्याची यांची शामत असते अर्थात अमेरिकेत आत्ताचा विरोध शांततापूर्ण आहे मोठा मोर्चा काढला आहे शिकागोमध्ये शिकागोमध्ये या लोकांची संख्या खूप जास्त आहे कारण जिथे जिथे डेमोक्रॅट्स लोकांचं प्राबल्य होतं जिथे मंत्री किंवा गव्हर्नर म्हणजे मुख्यमंत्री डेमोक्रॅट होते तिथे तिथे या सगळ्या बेकायदेशीर लोकांना नेऊन बसवण्यात आलं होतं ही पॉलिसी होती कारण नंतर त्यांचं कन्व्हर्जन करायचं त्यांना कायदेशीर करायचं मतं आपली वाढवायची इथे रोहिंग्यांकरता जे काँग्रेस आणि विरोधी पक्ष प्रचंड प्रयत्न करतात रोहिंग्यांना आणायचं बांगलादेशी लोकांना आणायचं घुसखोरांना आणायचं तो प्रकार ते मोठ्या प्रमाणावर चालतो अगदी भारतीयच घुसरो घुसखोर म्हटले तर दोन टक्के घुसखोर त्यातले भारतीय सुद्धा आहेत पण बहुतांशी सगळे मेक्सिकोतनं आणि अमेरिकेच्या दक्षिण भागातनं आलेले स्पॅनिश भाषा बोलणारे असतात आणि ते सगळे डेमोक्रॅट पक्षाला मतं द्यायला बघतात कारण डेमोक्रॅट पक्ष त्यांना घुसखोरीला परवानगी देतो तर यांनी सुद्धा शांततापूर्ण मोर्चा काढला आहे पण अर्थात अजून दोन महिने आहेत दोन महिन्यानंतर वीस जानेवारीला ट्रम्प यांचं प्रत्यक्ष सरकार येईल त्यावेळेला या मोर्चेकऱ्यांची हमासचे जे आरावडा करत होते ज्यांनी हमासचा म्हणजे पॅलेस्टाईनचा झेंडा युनिव्हर्सिटीवर फडकवला होता त्यांची काय अवस्था होणार आहे असे आपण विचार करू शकतो असे जी लोकं होती जी यांची सपोर्टर होती त्यांची तुम्हाला गंमत माहिती आहे का आत्ता अमेरिकेमध्ये गुगलनी सांगितलं आहे की आमच्या सर्च इंजिनवरती सगळ्यात ज जास्ती सर्च कशाचा होतो आहे तर अमेरिकेबाहेर जाऊन कुठल्या देशात आपल्याला आश्रय मिळेल न्यूझीलंडचं नाव त्यात सर्वात वरती आहे काही लोकं इंग्लंडला जायला बघत आहेत काही ऑस्ट्रेलियाला जायला बघत आहेत वेगळ्या वेगळ्या देशात त्यांना पळून जायचं आहे आता आपल्या इथे नाही का आमिर खान आमिर खानना भारतात असुरक्षित वाटायला लागलं होतं नसिरुद्दीन शाहला असुरक्षित वाटायला लागलं होतं गेले कोणी नाहीत तो एक आर अनंत मूर्ती नावाचा साहित्यिक होता त्यांनी तर सांगितलं होतं चौदा साली की मोदी निवडून आले तर मी देश सोडून जाईन लोकांनी त्याला रिटर्न तिकीट देऊ नाही सिंगल तिकीट देऊ केलं होतं की जा बाबा तू कोणी कुठे गेले नाही सगळे इथेच चिकटून राहिले अमेरिकेतही तसंच होणार आहे उगीच काहीतरी करून तेवढंच काहीतरी करून न्यूजमध्ये राहायचं आणि खरोखर भीती असतेच आता ट्रम्प या लोकांना सोडणार नाही त्यातला ज्यांच्याकडे कागद नाही त्यांना तो तो लात मारून हाकडूनच देणार आहे हे जवळजवळ नक्की आहे हे सगळं करण्याकरता ट्रम्पचे सहकारी कोण आहेत बरेच सहकारी आहेत पण आपल्या दृष्टीने महत्त्वाची नावं दोन आहेत विवेक रामस्वामी विवेक रामस्वामी अडतीस वर्षाचे अतिशय हुशार वकील आहेत आणि ट्रम्पच्या विरुद्ध ते उभे राहिले होते प्रायमरीजमध्ये की मला सुद्धा राष्ट्रपती करा पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला एवढा सपोर्ट नाहीच आहे त्यामुळे त्यांनी ट्रम्पला जॉईन केलं नंतर दुसरं एक इंटरेस्टिंग नाव आहे कॅश पटेल किंवा काश पटेल त्याचं नाव आहे कश्यप पटेल हे गुप्तहेर खात्याच्या इंटेलिजन्स कमिटीवरती अमेरिकेचा जो डिफेन्स डिपार्टमेंट होतं म्हणजे ट्रम्पचे जे डिफेन्स मिनिस्टर होते त्यांचे हे सेक्रेटरी होते आणि फार महत्वाची व्यक्ती आहे आता असं बोललं जात आहे की यांना सी आय प्रमुख प्रमुखपदी नेमलं जाईल हे जर झालं तर फारच चांगलं यांचा एकोणीसशे ऐंशीचा जन्म आहे न्यूयॉर्कमध्ये यांचा जन्म झालेला आहे आणि अतिशय कर्तबगार सरकारी अधिकारी म्हणून यांनी कामगिरी बजावलेली आहे हे मी का बोलतोय की बांगलादेशला काय झालं आपण पाहिलं बांगलादेशचा सगळा तख्ता पालट हा डेमोक्रॅटिक पक्षांनी सीआयए च्या माध्यमातून केला तो डोनाल्ड लू म्हणून एक काढला होता मनुष्य ज्यांनी तिथे जाऊन शेख हसीनांना धमकी दिली वगैरे ती तर आता जर सी आय ए ट्रम्पच्या बाजूने आली तर या सगळ्याला आळा घातला जाऊ शकतो आणि आळा घातल्यानंतर आज जी बांगलादेशची परिस्थिती आहे आज तर त्यांच्याकडे अंधारच आहे कारण वीज द्या विजेचे पैसेच द्यायला त्यांच्याकडे नाही आहेत बहुतेक सगळी वीज सगळी काय सगळीच वीज सगली का भीज भीज भारत त्यांना पुरवतो अडाणी त्यातली बरीचशी सत्तर टक्के वीज अडाणी पुरवतात बाकीचे इतर पॉवर स्टेशन पुरवतात त्या सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बिलच भरत नाही आहे बिल अजिबात भरलेलं नाहीये त्यामुळे आता वीज कापायची वेळ आली म्हणून धावत धावत जाऊन आता काहीतरी एक सतरा कोटी डॉलरचे एक पैसे लेटर ऑफ क्रेडिटने आहेत टोटल पंच्याऐंशी कोटी डॉलर द्यायचेत असू दे तर बांगलादेशची परिस्थिती दिवसेदिवस अधिकाधिक कठीण होत चालली आणि त्यांचे ते राष्ट्रपती होते ना मोहम्मद युनुस वा, वा 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 काय त्यांचं इथल्या इथल्या सगळ्या पुरोगामी लोकांनी काय त्यांचं कौतुक केलं होतं त्यांना नोबेल प्रिस प्राईज मिळालं आहे अमुक आहे तमुक झालंय अशा मोहम्मद युनिसचा आता पत्ताच लागत नाही आहे कोणी म्हणतात ते पळून फ्रान्सला गेले कोणी म्हणतात ते इंग्लंडला गेले कोणी म्हणतात बांगलादेशातच कुठेतरी लपून बसलेत त्यामुळे त्यांची परिस्थिती आता गंभीर आहे तुम्हाला माहिती आहे का मोहम्मद युनूस हे क्लिंटन फाउंडेशनचे पगारी नोकर आहेत त्यांना क्लिंटन फाउंडेशन पगार देतं हा माणूस त्यांनी इथे आणून बसवला याच्यात अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा पूर्णपणे हात होता हे अगदी नक्की आहे आणि भारतीय वंशाच्या म्हणवणाऱ्या कमला हॅरिसनी त्याच्याकडे साफ कानाडोळा केला होता त्यामुळे भारतीय मतदारांनी सुद्धा अमेरिकेतल्या यावेळेला डेमोक्रॅटिक पक्षाची बऱ्यापैकी साथ सोडल्याची बातमी आहे असं ऐकून झाल्यानंतर तर ट्रम्प आल्यानंतर काय नवीन नवीन घटना घडतील किंवा कुठल्या गोष्टींवरती ट्रम्पचं लक्ष जाईल असा एक जनरल सर्व्हे जर केला तर तीन गोष्टी आहेत एक तर विदेशी फॉरेन पॉलिसी म्हणजे परकीय संबंध परराष्ट्र संबंध दुसरं म्हणजे जगात ज्या ज्या लढाया चालल्या आहेत त्या आणि तिसरं म्हणजे अमेरिकेची आर्थिक परिस्थिती अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणं हे ट्रम्पचं पहिलं धोरण असणार आहे ट्रम्प हे स्वतः बिझनेसमॅन आहेत त्यांच्याबरोबर एलॉन मस्क आहेत त्या दोघांनीही कशा पद्धतीने ही परिस्थिती सुधारावी याकरता आपले काहीतरी के आराखडे केलेलेच असतील त्यातला एक भाग जो भारतात सारखे आता विरोधक ओरडून सांगतायत विपक्षातले की आता बघा ट्रम्प भारतीय वस्तूंवर ड्युटी वाढवणार आहेत आणि ड्युटी वाढवल्यावर तुम्हाला एक्सपोर्ट करणं कठीण जाईल प्रश्न असा आहे की कोणावर ते ड्युटी वाढवणार आहे ट्रम्पनी पब्लिकली सांगितलं आहे की ते दहा ते साठ टक्के ड्युटी वाढवणार आहेत त्यातली साठ टक्के ड्युटी ही चीनमध्ये निर्माण झालेल्या वस्तूंवरती ते लावणार आहेत ह्याचा अर्थ असा की भारतीय वस्तूंवरती जरी त्यांनी काही वस्तूंवरती ड्युटी वाढवली तरी चीनवरती एवढी जास्ती ड्युटी वाढवल्यानंतर अनेक निर्माते हे चीन सोडून भारतात त्या वस्तू बनवायला येतील याच्या अगोदर ते लोक मेक्सिकोमध्ये त्या वस्तू बनवायचे पण ट्रम्पने तो रस्ता बंद करायचा ठरवलाय त्यांच्या पहिल्या कारकिर्दीतच त्यांनी मेक्सिकोतनं येणाऱ्या गोष्टींवरती ड्युटी वाढवली होती त्यामुळे तो रस्ता बंद होतोय तर चायना प्लस वन जी पॉलिसी आहे त्याच्या अंतर्गत भारतात अनेक गोष्टी बनवायला आता जास्त बनवायला सुरुवात होईल मी परवाच्या याच्यात सांगितलं होतं ना की आपण जे एवढे सगळे हायवे बांधतोय इन्फ्रास्ट्रक्चर बांधतोय हे सगळं ही पुढची वाढ लक्षात घेऊन आपण करतोय या सगळ्या गोष्टींचे कारखाने भारतात उभारायचे आणि सगळे कारखाने काही बंगलोर हैदराबाद आणि मुंबईतच उभारायचे आहेत देशभर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कारखाने उभारायचे आहेत कारखाने उभारले की त्यांना ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम लागतं त्यांना वीज लागतं त्यांना पाणी लागतं या सगळ्या गोष्टींमध्ये मोदी सरकारांनी प्रचंड मेहनत करून हायवेज बनवलेले आहेत पॉवर स्टेशन बनवलेले आहेत पाण्याकरता तर नवीन प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत भारताला एक उत्तम मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर द वर्ल्ड बनवण्याचं जे ध्येय आहे आणि हे झाल्यानंतर इथे झालेल्या गोष्टी अमेरिकेचं येऊ दिल्या तर ट्रम्पचा सुद्धा फायदाच आहे ट्रम्पना हे समजवण्यात मोदी यशस्वी होतीलच की भारत जर स्थिर राहिला भारत जर श्रीमंत झाला तर त्याचा अमेरिकेला डायरेक्ट फायदा होतो कारण अमेरिकेत बनलेल्या गोष्टी अमेरिकन लोक ज्या किमतीला बनवतात त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी किमतीला भारतात त्या बनतील यात सगळ्यांचाच फायदा होतो तुम्ही ड्युटी घेतली तरी सुद्धा आमचा फायदा होतो आणि तुमचाही होतो तर हे सगळं आता होईल आणि त्यामुळे याचा आपल्यावरती फार परिणाम होईल असं नाही आपल्या बाजूने आणखीन एक पॉझिटिव्ह असं आहे की ट्रम्प हे ऑइल प्रोडक्शन वाढवण्याच्या मागे आहेत पेट्रोल आणि ऑइल प्रोडक्शन जे आधीच्या सरकारने कमी करत आणलं होतं क्लायमेट चेंजचा हवाला देत तर सगळीकडे किमती वाढल्या होत्या ट्रम्पने एक घोषणा केली होती ड्रिल बेबी ड्रिल म्हणजे जास्तीत जास्त विहिरी खोदा आणि तेल आणि गॅस बाहेर काढा या घोषणेचं पर्यावसन जर प्रत्यक्षात झालं तर तेलाच्या किमती दरादळ खाली येतील ट्रम्प जेव्हा राज्यावर होते तेव्हा तेल क्रूड तेल हे साठ डॉलर मॅक्सिमम वरती होतं पर बॅरल आता ते जवळजवळ शहाऐंशी सत्याऐंशी डॉलरच्या पुढे गेलेलं आहे तर ते जर कमी झालं तर त्याचा भारताला लगेचच फायदा होतो कारण आपलं चौऱ्याऐंशी टक्के तेल तर आपण बाहेरनंच घेतो त्यावेळेला कदाचित आपल्याला रशियाकडनं आता तेल घेता येणार नाही पण त्याच्याऐवजी अमेरिकेकडनं आपण तेल घेऊ आपल्याला स्वस्तात तेल पाहिजे ते जे देतील त्यांच्याकडनं आपण घेऊ डिफेन्स इक्विपमेंट आपल्याला जी ई जनरल इलेक्ट्रिक कॉर्पोरेशनकडनं इंजिन्स पाहिजे होती आपल्या तेजस मार्क टू विमानाकरता त्यातली काहीतरी छत्तीस इंजिन पाहिजे होती त्यातली फक्त दोनच इंजिन जनरल इलेक्ट्रिकने दिली होती म्हणले होते आमच्या इथे ती बनवायला जरा त्रास होतोय पण त्याच वेळेला कोरियाच्या विमान दलाकरता जी विमानं होती त्यांच्याकरता व्यवस्थित इंजिनं चालली होती हा सगळाच चावटपणा डेमोक्रॅटिक पक्षाचा होता त्यांना भारताला काही काही करून त्रास देतो होता इकडे बंगलादेशचं प्रकरण काढलं इकडे हे काढलं आणि त्याच्यामुळे ती बनत नव्हती बघाल तुम्ही पुढच्या आठवड्यात जे जनरल इलेक्ट्रिक सांगतील अरे आम्ही गेलो आमच्याकडे एवढी सगळी इंजिन स्टोअरमध्ये होती घ्या तुम्हाला काय हवी ती इंजिन घ्या हे होईल बघा तुम्ही दोन आठवड्यात नाही कदाचित वीस जानेवारी नंतर होईल कारण ट्रम्प ना राज्यावर तर येऊ दे त्यानंतर हे होईल हे नक्की आहे आणि मोहम्मद युनिसचं काय होईल तर मी तुम्हाला सांगितलंच दुसरा पन्नू तो जो बसलाय तिथे त्याचा तर पत्ताच लागत नाहीये बहुतेक त्यांनी ऑलरेडी तिकीट काढून तो कुठेतरी पळून गेलाय तिसरा ट्रुडो ट्रुडोचे आता पंख कापण्याची वेळ आलेली आहे कारण त्यांना पंखांना बळ ह्या डेमोक्रॅटिक पक्षानेच दिलं होतं की तुम्ही खालिस्तानचं सगळं भूत तिथे उभं करा हिंदू मंदिरावरती हल्ले केला कॅनडामध्ये ट्रम्पने परवाच्या भाषणातच सांगितलं की हे गोष्टी या गोष्टी मी सहन करणार नाही तर हे सगळं भारताच्या बाजूनी अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे टेरिफ वाढेल म्हणजे टॅक्स वाढेल ही तर गोष्ट आहे कारण ट्रम्प मी गेल्या वेळेला सांगितलं होतं ट्रम्प हे अमेरिकेचे प प्रेसिडेंट होणार आहेत भारताचे नव्हे आणि मोदी हे भारताचे प्रेसिडेंट भारता आहेत भारता दोन्ही समकक्ष आहेत दोघांमध्ये चांगली मैत्री आहे आणि त्या मैत्रीचा फायदा घेऊन आपल्या शेजारी देशांमध्ये ज्या सगळ्या मूर्खपणे चालले त्या मूर्खपणावरती कंट्रोल करायला Amerika, अमेरिका आपल्याला मदत करेल किंबहुना असं ठरेल की अमेरिका म्हणेल तुम्हाला काय त्यांना ठोकायचं ते ठोका आम्ही मध्ये येणार नाही जसं अमेरिका इस्रायलला सांगते की आता इराणला काय ठोकायचं ते ठोका आम्ही मध्ये येणार नाही इराणची गंमत माहितीये का इराणी रियाल म्हणजे त्यांचा रुपया धरू आपण त्या रुपयाची आजची किंमत एका डॉलरला सात लाख इराणी रियाल मोजायला लागत आहेत सात लाख आणि याच्या आधी जेव्हा इराणचे नवीन राष्ट्रपती निवडून आले होते तेव्हा ती किंमत पाच लाख होती म्हणजे एवढ्या दिवसात ते इतकं खाली गेलंय तो देश गर्तेतच चाललेला आहे आणि तो गर्तेतनं बाहेर यायची मार्ग म्हणजे मूल्यांची त्यांनी साथ सोडली तरच काही त्या देशात भलं होण्याची शक्यता आहे अनेक इतर गोष्टींमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प आल्यानंतर बदल घडणार आहेत सर्व बदल एका दिवसात घडत नाहीत नोकरशाही त्यांना कुठे कुठे विरोध करायचा प्रयत्न करेल डेमोक्रॅटिक पक्ष जमेल तिथे आंदोलनं करेल हे सगळं आपण गृहितच धरायचं आहे पण मला वाटतं की भारताकरता ही फार चांगली बातमी आहे आणखीनही इतर डिटेल्स मी आणणारच आहे या टेरिफचा वाढवणार हे लोकांना भीती बसल्यामुळे आज स्टॉक मार्केट थोडंसं खाली सुद्धा आलेलं आहे आधी ते वरती गेलं होतं ट्रम्प निवडून आल्यानंतर कारण कमला हॅरिस आली नाही याचा आनंद खूप होता आता थोडंसं ते खाली आलंय पण लवकरच हे मार्केट सुद्धा आपल्या मार्गावरती येईल याची नक्की खात्री आहे तेव्हा ट्रम्प निवडून आले हे भारताकरता सुचिन्ह आहे अनेक गोष्टी अजून करायच्या बाकी आहेत अनेक गोष्टी ट्रम्प तिथे आल्यामुळे होणार आहेत त्या काय काय गोष्टी आहेत त्याची यादी खूप मोठी आहे एका छोट्याशा व्हिडिओवरती ती पूर्ण होणार नाही या पुढच्या व्हिडिओमध्ये मी अनेक त्याच्यावरती बोलणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपल्या अपन मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत पूर्वीच्या व्हिडिओवरती कालच्या व्हिडिओवरती काही कमेंट्स आल्या होत्या त्यातल्या एक दोन प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत प्रसाद दशरथ हे लिहितात ट्रम्प निवडून आले म्हणून त्यांचे आणि अमेरिकन नागरिकांचे जोरदार अभिनंदन ट्रम्प यांच्या यशात त्यांचे सहकारी उपराष्ट्र राष्ट्र पदाचे उमेदवार श्री जे डी व्हॅन्स आणि त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी हे महत्त्वाचं आहे सौ उषा चिलकूर यांचाही मोठा वाटा आहे आणि गंमत म्हणजे किंवा अभिमानाची गोष्ट म्हणजे सौ उषा चिलकूर या कमला हॅरिसप्रमाणे अमेरिकेत गेलेल्या भारतीय नाही आहेत या हिंदू आहेत आणि खात्रीपूर्वक त्या सांगतात मी हिंदू आहे अभिमानपूर्वक त्या सांगतात त्यांच्या नवर्या नवरे जे डी व्हान्स यांचासुद्धा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे तर ही एक फार चांगली गोष्ट झालेली आहे धन्यवाद प्रसादजी पुढे एकदा त्यांनी आहे की त्यांचं माहेर आणि त्यांच्याबद्दल आई वडील याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवावा पुढे काही दिवसांनी आम्ही हा व्हिडिओ नक्कीच बनवू सुधाकर पोटे शिरूरहून लिहितात मला वाटतं स्वदेश स्वदेशी व आत्मनिर्भरता या त्रयीवर भर ठेवूनच राष्ट्रहित जपण्याकडे भारताचा आग्रह राहील त्यासाठी माननीय ट्रम्प पूरक होऊ शकतात ते राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे आपले परस्पर संबंध अधिक सुलभ होतील इतकेच मिस्टर ट्रम्प निवडून येतील हे आपण सांगितलेच होते त्याबद्दल आप आपणास मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सुधाकरजी मी आत्ता त्याच्यात सांगितलंच की ट्रम्पच्या गोष्टी म्हणजे ट्रम्पच्या भारताच्या बाजूनी भारता काय करतील भारताच्या पूर्णपणे बाजूने नसेल असं काय करतील तेही आपल्याला सांगितलं करण मोरे लिहितात भारतातल्या विरोधकांची हवा गेली असेल कारण गेल्या निवडणुकीत बायडेन सत्तेत आल्यावर भारतातल्या डाव डाव्या विरोधकांची पॉवर खूपच वाढली होती लोकसभा इलेक्शनला जॉर्ज सोरोस आणि बायडेन कंपनीने खूप पैसा ओतला होता आता जी, जी। ते आता पुढची पाच चार वर्ष कोपऱ्यात बसून राहतील अगदी बरोबर बोललात किरणजी करणजी पुढची चार वर्ष ते नुसते कोपऱ्यात बसतील असं नाही त्यांच्याकडनं दोन्ही सभागृह पण निसटलेली असतील त्यामुळे त्यांचा आता कुठे नामोन नामोल्लेखसुद्धा काही दिवस व्हायचा नाही अमेरिकन जनतेला लक्षात आलं होतं की हे डावे लोक नुसते तोंडाने बडबड करतात काम काही करत नाहीत देशाचं नुकसानच फार करतात आपल्या जनतेला हे कळेल तो सुदीन खरं म्हणजे कळलेलंच आहे परंतु अनेक जास्त प्रमाणावर ही सगळी डावी विषवलेली शक्य तितक्या लवकर तुटून टाकली पाहिजे एक आणखीन मुद्दा सांगायचा होता की ट्रम्प पाकिस्तानच्या पूर्णपणे विरोधात आहेत गेल्या वेळेला त्यांनी पाकिस्तानला एफ लिस्ट ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं होतं या बायडननी येऊन पाकिस्तानला त्यातनं बाहेर काढलं होतं ट्रम्प यांनी अठरा साली पाकिस्तानची सगळी मदतही थांबवली होती आणि असं म्हटलं होतं की या मदतीबद्दल पाकिस्तान फक्त अमेरिकेच्या पाठीत खंजीरच खोपसत आलेलं आहे तेव्हा आत्ताच पाकिस्तानचे सगळे लोक भयंकर घाबरलेले आहेत पाकिस्तानी मीडियामध्ये प्रचंड चर्चा चालली की ट्रम्प आल्यानंतर आपलं काय होणार आणि गंमत बघा काय पाकिस्तानचा विरोधी पक्ष म्हणतोय की इम्रान खान त्याला सोडवायला ट्रम्प मदत करतील काय ट्रम्पना वेळ लागलं काय इम्रान खानला सोडवायला जो अमेरिकेला ॲब्सोल्युटली नॉट म्हणणारा जो मनुष्य होता पण यांना आता काही करून इम्रानला सोडवायचं आहे म्हणून यांनी ट्रम्पकडे सुद्धा भीक मागायची तयारी दर्शवलेली आहे आणि परवा मी तुम्हाला सांगितलं होतं की सौदी अरेबिया आणि इराणचं जे मैत्री वाढत होती तिथनं सौदी अरेबिया मागे फिरतो आहे आजच सिद्ध झालं सौदी अरेबिया आणि ट्रम्पची दोस्ती जगजाहीर आहे ती पुन्हा अधिक वर्धिष्णू होईल सुद्धा ट्रम्प यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या युक्रेन युद्धामध्ये सुद्धा ट्रम्प निर्णायक भूमिका घेतील ही खात्रीच आहे आणि ती भूमिका घेतल्यानंतर पुढचा ट्रम्पचा जो पाऊल असेल ते नाटो देशाला जी भरमसाट मदत अमेरिका करतात ती कमी करण्याकडे असेल आणि नाटो देशांना मदत कमी केली की नाटो देश स्वतःच्या पैशाने अमेरिकन शस्त्रास्त्र विकत घेतील म्हणजे शस्त्रास्त्र निर्माण लॉबीला काही फरक पडायचा नाही असो अनेक गोष्टी सांगायच्या आहेत म्हटलं असं व्हिडिओ खूप लहान आहे अशाच आपल्या कमेंट्स येत राहू देत आम्ही त्याच्यावरती वेगवेगळी चर्चा करतच जाऊ हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार